आता बुलेटिन मध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या पाहणार आहोत। सुरुवात करूयात राज्यातल्या टॉप 18 बातम्या। भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात 0.5% वाढ करू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे। आरबीआयची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आजपासून सुरू झाली असून ती 8 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। नागपूरनंतर आता ठाण्यामध्ये जागतिक पातळीवरील म्युझिकल फाउंटन होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणांकडून जागेचा शोध सुरू झालाय। नवाब मलिक यांच्या किडनीचा तपासणी अहवाल सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे। कोर्टाने निश्चित केलेला एक नेफ्रोलॉजिस्ट हा अहवाल सादर करणार आहे। या अहवालावर कोर्ट पुढील आदेश देणार आहे। बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे। या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतून नवी मुंबईमध्ये अधिक जलद गतीने पोहोचणं शक्य होणार आहे। मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणांवरून उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला फैलावर घेतलेला आहे। पदपथांवरील अतिक्रमण हटव ते वयोवृद्ध आणि अपंगांसह अन्य पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करा असे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। घर खरेदीदार आणि विकासकांच्या मनातील सर्व प्रश्नांचं निरसन व्हावं यासाठी आता महारेरानं त्यांचं समुपदेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल येथील महारेराच्या मुख्यालयात समुपदेशन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। अमरनाथ कुळगाव बदलापूर आणि उल्हासनगर येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर आता लवकरच निकाली निघणार आहे। हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएनं पुढाकार घेतलाय। परसोळा खाडीवरील पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असलं तरी उद्घाटनाचा 20 फेब्रुवारीचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत पूल सुरू होण्याची तारीख निश्चित होणार आहे। राज्यातील नागपूर आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सनं व्यक्त केलेला आहे। त्यासंदर्भातील प्रस्ताव डीजीसीकडे पाठवण्यात आलेला आहे। डीजीसीएनं इंडिगोला या विमान सेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून दिल्यास येत्या 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या समर स्केड्यूलपासून नागपूर नाशिक विमान उड्डाण भरणार आहे। औरंगाबादला आता पुन्हा 4 दिवसाआड पाणी देण्यासाठी नव्यानं वेळापत्रक तयार करण्याचं काम मनपानं सुरू केलेलं आहे। यापूर्वी महानगरपालिकेनं 3 आणि 5 दिवसांआड पाणी पुरवठा सुरू केला होता। ही साखळी दर 15 दिवसांनी बदलण्यात आली। यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर असून शेतकरी संभ्रमात आहे। गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलाय। मार्च महिन्यापर्यंत कापसाच्या दरात वाढ होणार नसल्याचे देखील संकेत जाणकारांनी दिले। नेपाळमधील 1000 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई नाशिक प्रेसमध्ये करण्यात येणार आहे। स्पर्धेमध्ये चीन असतानाही भारतातील प्रेसनं हे काम मिळवलंय। 1000 आणि 430 दशलक्ष चलनी नोटांची छपाई करण्यात येणार आहे। मुंबईतील मानखुर्द आणि गोवंडी भागात उद्या सकाळी 10 नंतर 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईमध्ये लवकरच रोबो पार्किंग सुरू होणार आहे। माटुंगा रेल्वे स्टेशन परिसर आणि मुंबादेवी या दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सेवा राबवण्यात येणार आहे। पुणे शिवाजीनगर लोणावळा लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या लोकल सेवेमुळे रस्त्यावरील भार कमी होऊन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। आईनंच आपल्या 2 चिमुकल्यांची हत्या केल्याची धक्कादायक बाब औरंगाबादमध्ये समोर आलेली आहे। या मुलांच्या आईनंच कपड्यानं नाक आणि तोंड दाबून त्यांचा खून केल्याचं समोर आलंय। सातारा पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे। आरोपी महिला ही मनोरुग्ण असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे। ज्योतिबा मंदिरात बैल घेऊन येणाऱ्या भाविकाला देवस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारहाण केली। माघ पौर्णिमेला ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी असल्यामुळे बैलाला प्रवेश नाकारला। यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन त्या भाविकाला मारहाण करण्यात आली। देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्स 2023 सत्र 1 चा निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर झालाय। जेईई मेन्सच्या पहिल्या सत्रासाठी 9 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीमध्ये येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात व्यक्त केलेली नाराजी, नाशिक पदवीधर निवडणुकीतली निष्क्रियता याचा फटका थोरातांना बसणार असल्याची चर्चा सुरू आहे। पुण्यातल्या पोटनिवडणुकीनंतर थोरातांकडे विधिमंडळ पक्षनेतेपद ठेवायचं की नाही याबाबत निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर विधिमंडळातील गटनेते पदासाठी इच्छुक काही ज्येष्ठ काँग्रेस नेते देखील थोरातांची कन्नी कापण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे। आणि यामुळे या प्रकरणात काँग्रेस श्रेष्ठी कारवाई करणार का की दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करून समेट घडवून आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आणि आता पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या। ठाकरे गटाचे कोकणातील आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। एसीबीने साळवी आणि त्यांच्या पीएची चौकशी केल्यानंतर साळवींच्या जवळची काही लोक एसीबीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। आज सुप्रीम कोर्टामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी होणार आहे। यात दीर्घकाळ रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे लक्ष लागले। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मच्छीमारांच्या वतीनं भव्य सत्कार देखील करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील। चिंचवड आणि कसबापेठ पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरलाय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचंच नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। आदित्य ठाकरे निफाड ते औरंगाबाद असा प्रवास करणार आहेत। या प्रवासात ते शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। या परिषदेत ते बिनविरोध पोटनिवडणूक आणि इतर विषयांवर बोलण्याची शक्यता आहे। चिंचवडचा उमेदवार आयात असणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले, मात्र उमेदवार नेमका कोण याबाबत अधिक न बोलता त्यांनी या प्रश्नाला बगल दिली। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी संपर्क साधला होता असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं, मात्र महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पेणमधील भाजपचे अनेक माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनंत गीतेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी गीतेंनी आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये आपलाच भगवा फडकणार असा दावा केला। काम न करणाऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारी असलेल्या बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी करणारा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात काम न करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा देताना कराड पाहायला मिळत आहे। गेल्या 2.5 वर्षात शिवसेना फोडण्याचं षडयंत्र हे पुणे जिल्ह्यातून झाल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केलाय। जुन्नरमधील महाप्रबोधन यात्रेमध्ये ते बोलत होते। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे बारामतीमध्ये आले असताना अजित पवारांबद्दल स्तुतीसुम्न उधळलेली आहेत। पक्षात अजितदादांचा सर्व स्तरावर संपर्क आहे, दादांसारखं राजकारण कुणीही करू शकत नाही असं विजय शिवतारे म्हटले। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ टप्प्याटप्प्यानं काढण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यातील संपूर्ण गाळ नाम फाउंडेशन 25 पोकलेत आणि डंपरच्या माध्यमातून गाळ काढला जाणार आहे। बनावट कागदपत्रांद्वारे संस्था बळकवल्याच्या आरोपावरून दाखल खटल्यात पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव न्यायालयामध्ये हजेरी लावली। गुलाबराव पाटलांसह 6 जणांविरोधात 2012 एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। जे कोणी आपल्याला विरोध करतायत त्यांच्या मनात 32 वर्षांच्या तरुणानं धडकी भरवल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तारुण्यात जे आसूड ओढण्याचं काम केलं तेच काम आदित्य ठाकरे करत असल्याचं ते म्हणले। तर वैभव नाईक यांच्यासह भाजपा आणि ठाकरे गटाच्या सेनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना कधीही अटक होऊ शकते। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना कनेडी राडा प्रकरण भोवण्याची शक्यता आहे। बेकायदेशीर जमाव करणं तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात त्यांना अटक होऊ शकते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल,
मॅडम, जर आपण बघितलं तर मागील काही दिवसांपूर्वी कनेडीमध्ये जो राडा झाला होता, या कनेडीमध्ये राड्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. 307 सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे बेकायदेशीर जमाव करणे आणि इतरही लाट्या काट्या घेऊन अंगावर धावून येणे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले होते आणि त्यामध्ये पोलीस देखील फिर्यादी झाले होते. आणि त्यांच्यामध्ये संपूर्ण जर एकूण प्रकार पाहिला तर आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता होती आणि आता जर बघितलं तर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पोलीस यंत्रणाही जी आहे ती अलर्ट झालेली आहे. एकूणच संपूर्ण ही परिस्थिती पाहिली तर आमदार वैभव नाईक यांच्यासह भाजपचे जे कार्यकर्ते होते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत असतील यांच्यासह एकूण 25 ते 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकूणच आज जर परिस्थिती पाहिली तर या संपूर्ण दिवसांमध्ये आंगणेवाडीची यात्रा असेल किंवा इतर काही महत्वाच्या घडामोडी होत्या या होण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट होता. मात्र आता कुठेतरी संपूर्ण परिस्थिती एक प्रकारे आता वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशाल अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पाहूया टॉप 18 राष्ट्रीय बातम्या. तुमकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरचं देखील अनावरण केलं. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. जम्मू काश्मीरमधील अतिक्रमणाविरोधातील कारवाईमुळे दहशतवादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं थेट सरकारी कर्मचाऱ्यांची यादी बनवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिहारमध्ये पीएफआय विरोधात एनआयएनं मोठी कारवाई करत मोतीहारी येथून दोघांना अटक केली आहे. पीएफआय ट्रेनर याकूबला शस्त्र पुरवल्याचा आरोप या दोघांवर आहे. पुन्हा एकदा वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना उघडकीस आलेली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये वंदे भारत ट्रेनवर झालेल्या दगडफेकीत वंदे भारत ट्रेनच्या खिडकीची काच फुटली. पंजाबच्या फरीदकोट तुरुंगात बंद असलेला सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी मोनू डांगरकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सुद्धा जप्त करण्यात आले. मध्य प्रदेशातील सिवनी येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान शेवटच्या चेंडूवर गोंधळ झाला. सुमारे 15 मिनिटं दोन गटात जोरदार राडा झाला. अखेरीस आयोजकांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. युपीच्या कुशीनगरमध्ये विनयभंग करणाऱ्या मुलाला स्थानिकांनी बेदम चोप दिला, तसंच त्याला उठावाशा काढायला लावत मुलीची माफी देखील मागायला लावली. किरकोळ वादातून काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. रस्त्यावरील ट्रॅफिक जाम हटवण्यावरून हा वाद सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. गाझियाबाद लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील चिरोडी येथे गुंडांनी अनेक दुकानांची तोडफोड केली, तसंच दुकानांबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची देखील तोडफोड केली. या तोडफोडीदरम्यान दुकानांमध्ये लूटमार करण्यात आल्याचा आरोप आहे. युपीमधील मऊ येथे सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. ग्रामसभेच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आली होती. आसामच्या सोनितपूरमध्ये एका वाहनातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. युपीमधील शहाजहानपूरमध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानं खळबळ उडाली. फायर ब्रिगेडनं तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर पोलीस स्टेशन परिसरात एक भीषण रस्ता अपघात झाला. भरधाव डंपरनं कारला दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींवर भिलवाडा येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. युपीच्या सहारनपूरमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घोषणाबाजी करणाऱ्या व्हिडिओतील दोन विद्यार्थ्यांची ओळख पटलेली आहे. उत्तराखंड सरकारच्या आदेशानंतर जोशीमठमध्ये पुन्हा एकदा आयआयटी रुरकी येथील तज्ञांची टीम दाखल झालेली आहे. अचानक जमीन खचून लोकांच्या घरांना तडे गेल्याच्या कारणांचा शोध ही टीम घेते आहे. उत्तराखंडच्या कर्णप्रयागमध्ये भूस्खलनामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. या घटनेमुळे 38 घरांना तडे गेले असून संबंधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
लडाखच्या कारगिलमध्ये हिमवादळाने कहर केलाय. द्रौपदी कुंड गावाला बर्फाच्या वादळाने झोडपून काढलंय. सुदैवाने या हिमवादळात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जम्मू काश्मीरच्या बारामुलामध्ये दरड कोसळल्याने रस्त्यावर डेब्रीज आलेले आहेत. त्यामुळे बारामुला उरी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मशीनच्या सहाय्याने दगड हटवण्याचं काम सुरू आहे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. उत्तर प्रदेशच्या हापूर इथे एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. बीच रोडवर दुचाकी स्वार कारला धडकला आणि त्यानंतर एका वृद्धाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. गंभीर बाब म्हणजे तरुण या वृद्धाला मारहाण करत असताना कुणीही या वृद्धाला वाचवण्यासाठी इथे आलं नाही आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपानं हाहाकार माजवलाय. यानंतर आता जगभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. भारतानं देखील मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीम तुर्कीला पाठवलेल्या आहेत. त्यांच्यासोबत श्वान पथक देखील पाठवण्यात आलंय. त्याचबरोबर औषधं, डॉक्टर आणि इतर साहित्य देखील तुर्कीला पाठवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात नुकसान झालेल्यांना शक्य होईल ती मदत करणार असल्याचं म्हटलंय. आणि आता पाहूया टॉप 18 आंतरराष्ट्रीय बातम्या. तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 3,800 जणांचा मृत्यू झालेला आहे. या भूकंपादरम्यान शहरातील एका गॅस पाईपलाईनमध्ये मोठा स्फोट झाला. त्यामुळे सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले. तुर्कीतील भूकंपाची अनेक दृश्य समोर येत आहेत. एका दुकानातील सीसीटीव्ही हाती लागलं असून भूकंपादरम्यान काय स्थिती निर्माण झाली होती याची दृश्य या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. दुकानातील सर्व सामान खाली पडताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. भूकंपामुळे तुर्की आणि सिरियामध्ये सर्वत्र नुकसान झालंय. तुर्कीतील सानली उर्फा शहरात भूकंपाच्या धक्क्यात एक इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झालाय. पश्चिमी देशांना धारातीर्थ करण्यासाठी रशिया मुस्लिम देशांच्या बँकिंग सिस्टमचा अवलंब करणार आहे. रशियानं अनेक राज्यात इस्लामिक फायनान्स सिस्टम लागू केलेली आहे. हा अमेरिकेच्या बँकिंग सिस्टमला मोठा धक्का मानला जातोय. दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलिपिन्स आमनेसामने आलेले आहेत. समुद्रात मासे पकडण्याचं कारण पुढे करत चीन फिलिपिन्सच्या प्रदेशात जहाज तैनात करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. यावरून चीन आणि फिलिपिन्समधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. जर्मनी आता सर्वात घातक मिसाईल डिफेन्स सिस्टम बनवणार आहे. युक्रेनला दिलेल्या IRIST एअर डिफेन्स सिस्टमला मिळालेलं यश पाहता जर्मनीनं आणखी एक डिफेन्स सिस्टम बनवण्याचा निर्णय घेतलाय. जपानमध्ये सुशी दहशतवादावरून नवा वाद निर्माण झालेला आहे. सध्या सोशल मीडियावर जपानमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ सुशीबाबत प्रँक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याचा फटका जपानमधील हॉटेल व्यावसायिकांना बसलाय. अनेक रेस्टॉरंटचे शेअर खाली पडले. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू असताना आता युक्रेनवर अवैध भूसुरुंगाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. रशियन सैनिकांवर हल्ला करण्यासाठी या भूसुरुंगाचा वापर करण्यात आलाय, ज्यामध्ये 50 जण जखमी झाले होते. रशियानं झेलेन्स्कींच्या आत्मसमर्पणाची भविष्यवाणी केलेली आहे. यावर्षी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपेल आणि झेलेन्स्की आत्मसमर्पण करतील असा दावा करण्यात आलाय. गेल्या 11 महिन्यांपासून हा संघर्ष सुरू असून अमेरिकेनं युक्रेनला साथ दिली. इस्रायलचे माजी प्रधानमंत्री नफ्ताली बेनेत यांनी पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पुतीन यांनी झेलेन्स्कींची हत्या न करण्याचं वचन दिल्याचा दावा बेनेत यांनी केलाय. या भेटीनंतर त्यांनी त्वरित झेलेन्स्कींना याची माहिती दिली. रशियानं खार्किवमधील रिहायशी इथे मिसाईल हल्ला केलाय. यामध्ये अनेक इमारतींचं नुकसान झालंय. रशियानं एका विद्यापीठावर देखील हल्ला केला. यात मोठं नुकसान झालंय. ब्रिटन युक्रेनला रशिया विरोधातील लढ्यात शस्त्रांची मदत करत आहे. ऋषी सुनक यांनी युक्रेनला चॅलेंजर टँक लवकरात लवकर पुरवण्याचं आश्वासन दिलंय. ऋषी सुनक यांनी झेलेन्स्कींशी फोनवरून चर्चा केली आणि यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. रशिया इराणच्या मदतीनं 6,000 आत्मघातकी ड्रोन बनवणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात इराणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारखाना तयार करण्यासाठी रशियाचा दौरा केला होता. येत्या काही दिवसात ड्रोन कारखाना तयार देखील होणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असतानाच लवकरच इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता आहे. इस्रायलनं इराणवर हल्ल्याची सर्व तयारी केली आहे. इस्रायलनं इराणमधील 3,000 ठिकाणी मोठे हल्ले करण्याची योजना तयार केली आहे.
इस्रायल युक्रेनला आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टम देण्याची शक्यता आहे असं झाल्यास झेलेन्स्कींच्या सैन्याकडे रशिया विरोधी युद्धात लढा देताना अभेद्य सुरक्षा कवच असणार आहे. कराचीमध्ये कारागृहाबाहेर बलूच नेत्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कराची कारागृहाबाहेर गोळीबार करण्यात आला. अब्दुल हफीज जेहरी यांचा थोडक्यात यावी जीव वाचला. रशियाच्या लष्करानं पहिल्यांदाच अमेरिकेची नासा एमएस हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचा दावा केलेला आहे. ही हवाई सुरक्षा यंत्रणा युक्रेनच्या डोनेस्कमध्ये तैनात असल्याचं सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या क्वेटा शहरात झालेल्या स्फोटात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि बाबर आजम थोडक्यात बचावल्यात. नवाब अकबर बुक्ती स्टेडियमवर पाकिस्तान सुपर लीगचा एक प्रदर्शनीय सामना खेळवला जात असताना हा स्फोट झाला.